आणि शिवसेनेप्रमाणे आता मनोज जरांगेंचा सुद्धा दसरा मेळावा पार पडतोय. नारायणगडावर मेळाव्यासाठी चाचपणी करण्यात आली आणि जरांगे राजकीय भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता. नारायणगडावरती दसरा मेळावा करायचा ठरला तर तो परंपरेचा दसरा मेळावा असणार. जर ठरला तर परंपरेचाच, कुठल्या जातीचा नाही, राजकारणाचा नाही. तिथं सगळे भक्त येऊन दर्शन घेतात. आणि जर ठरलं तर मी त्या मेळाव्याला जाणार. आज बैठक आहे मला, मी त्या मेळाव्याला जाणार. भक्तांचे, येणारे सगळ्यांचे, माता मावल्यांचे सगळ्यांचे आशीर्वाद मी तिथं जाऊन घेणार आहे त्यांच्या पायाकडून. जर आज काय निर्णय होतो मला माहीत नाही. जर हो ठरलं तर भयानक होणार आहे दसरा मेळावा. तो परंपरेत ताकदीने लोक येणार आहे, पण तिथं राजकीय निर्णय काही होणार नाही, ती राजकीय जागा नाही. दरम्यान या दसरा मेळाव्यांकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं असेल, कारण की यंदा राज्यामध्ये 5 दसरा मेळावे होणार आहेत. ही दृश्य आपण पाहतोय, ठाकरेंचा दसरा मेळावा जो दरवर्षी होतो, त्यानंतर पंकजा मुंडे सुद्धा दसरा मेळावा घेतील, जरांगेंचा सुद्धा दसरा मेळावा यावेळी पार पडणार आहे आणि त्याची चाचपणी करण्यासाठी ते गेले होते. शिंदेंचा सुद्धा दसरा मेळावा पार पडणार आहे आणि संघाचा दसरा मेळावा सुद्धा पार पडणार आहे. Thank you.